गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया आला रे आला गणपती आला नमस्कार मंडळी मी वैशाली पाटील मार्केट अँड मचमोर्या आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी खूप 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 स्वागत करत आहे तर मंडळी तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी दोन वर्षानंतर गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात झालेले आहे प्रत्येक घरामध्ये बाप्पा आज विराजमान झालेले आहेत आमच्या घरीसुद्धा बाप्पा आलेले आहेत आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उंबऱ्यावर हळदी आणि चंदनाचं लेपन केलेलं ले ले आहे रांगोळी काढलेल्या आहेत बाप्पा येण्याच्या अगोदरच त्यांच्या आगमनाची पूर्ण आम्ही तयारी करून ठेवलेली आहे फक्त बाप्पा येण्याची वाट पाहतोय तर आमचे बाप्पा आलेले आहेत आणि आम्ही त्यांचं ऑप्शन करून घेतोय कोरोनानंतर पहिल्यांदाच बाप्पाच्या एवढ्या मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात प्रत्येक घरामध्ये स्वागत झालेलं आहे सगळीकडे हर्ष उल्हासाचं वातावरण आहे मंडळी आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती महाराजांवर माझी अफाट श्रद्धा आहे तर आज आमच्या घरी श्रीमंत बाप्पा दहा दिवसासाठी मुक्कामी आलेले आहेत ते नेहमीच आपल्या लाडक्या भक्तांसोबत असतात त्यांचा कायम आशीर्वाद आपल्यासोबत असतो मात्र आज गणेश चतुर्थीनिमित्त ते दहा दिवस घरी मुक्कामी राहणार आहेत तर अशा प्रकारे श्रीमंत आमच्या घरामध्ये थाटामाटात विराजमान झालेले आहेत दहा दिवस आम्ही त्यांची खूप सेवा करणार आहोत त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत तर आता आम्ही पूजा अर्चना करून घेतोय सगळीकडे दिव्यांचा धूपचा सुगंध दरवळत आहे खूप प्रसन्न आणि मंगलमय असं वातावरण आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे नेहमीपेक्षा वेगळं आहे आपल्या चॅनलवर नेहमी मार्केट रिलेटेड व्हिडिओज येत असतात मात्र बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ मी आज शूट केलेला आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे कारण आज मी खूप आनंदी आहे कारण बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत तर बाप्पांची अशीच अखंड कृपा आमच्यावर आणि आपल्या सर्वांवर असावी हीच श्रीमंताच्या चरणी माझी प्रार्थना आहे तर मंडळी तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग नंतर भेटू तोपर्यंत नमस्कार